नमस्कार, आकाशवाणीचे मराठी बातमीपत्रात मी निषाद लांजे और आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे. विद्यार्थ्यांनी काढलेल्या धिंड प्रकरणी संस्था सचिव सुखदेवे यांनी मांडले आपले मत. भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर येथील सिद्धार्थ कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यांसहित शिक्षक कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी संस्थेचे सचिव हरिश्चंद्र सुखदेवे यांना मारहाण करीत त्यांची अर्धा किलोमीटरपर्यंत धिंड काढली. कारण काय तर संस्था सचिव कर्मचारी व विद्यार्थ्यांना खूप त्रास देत असून कॉलेज बंद करण्याची धमकी देत आहेत. नेहमीच्या त्रास असह्य झाल्याने विद्यार्थ्यांनी प्राचार्य व अन्य शिक्षक कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने सचिवाची अमानुषपणे धिंड काढली. तिकडे संस्था सचिव हरिश्चंद्र सुखदेवे म्हणतात की जेथे कॉलेज भरतो ती माझी स्वतःची इमारत आहे. माझ्या स्वतःच्या इमारतीचे दुरुस्तीचे कामं सुरू केले आहे. कॉलेज बंद करण्याचा किंवा विद्यार्थ्यांना कॉलेजमधून हाकलण्याचा मी कधीही प्रयत्न केला नाही. मात्र प्राचार्यांनी मला माझ्याच इमारतीमध्ये येण्यापासून रोखले. पुढे कधीही येते यायचे नाही म्हणून इतर सहकाऱ्यांना घेऊन धमकावू लागले. एवढ्यावरच थांबले नाही तर मुलींना समोर करून मारहाण केली. आकाश न्यूजने या घटनेची माहिती जाणून घेतली तेव्हा काय म्हणाले संस्था सचिव हरिश्चंद्र सुखदेवे, बघा ही संपूर्ण मुलाखत. आपल्यासोबत सिद्धार्थ कनिष्ठ महाजन महाविद्यालयाचे सचिव हरिश्चंद्रजी सुखदेवे साहेब आपल्यासोबत आहेत. आजच्या झालेल्या घटनेबद्दल आपण त्याच्यासोबत चर्चा करूया. सर, मला सांगा की आज सिद्धार्थ कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयामध्ये एक सचिव म्हणून आपण गेल्यानंतर जी घटना घडली ती नेमकी कशामुळे झाली? की आज मी जेव्हा आलो म्हणजे आम्ही असं आता काम सुरू आहे त्याच्यामध्ये देखरेख करायला येतो, मिस्त्रीसोबत बसतो, मिस्त्रीला गेलो होतो नागपूरच्या काही सामान लागतं यामध्ये इथं मिळत नाही म्हणून क्वालिटी नाही घेऊन आलो आणि सगळ्यांना सूचना वगैरे दिल्या. त्याच्यामध्ये असं आधीपासूनच आहे की या कल्पना वर्षापूर्वी ज्या शीट्स नटलेल्या आहेत ते बदला नाही आणि मला पाण्याची टंकी जाऊन आता जी ज्या लेवलवर आहे त्याच्यावर वरती विचारायचं ते थोडं रिपेअरिंग इन्व्हॉल्व त्याच्यामुळे ही वरची जी वर्गखोली आहे जिथे म्हणजे भरत आहे आधीपासून भरत आहे तर मला काही त्याची हरकत नाही तो त्या खोलीचं रिपेअरिंग करावं लागणार. आता यांचं काम संपत आलं म्हणून त्या खोलीची रिपेअरिंग करण्यासाठी ती पर्यायी व्यवस्था आपल्याला इथं खाली करता येईल का? म्हणजे आता खाली जिथे वर्ग भरतात एक वर्ग खोली आहे आणि दुसरी एक मोठा शेड आहे माझ्या घराच्या मागे, त्याच्यामध्ये लॅब आहे, कर्मचारी बसतात, काही अजून नाटक पटक बरंचसं सामान आहे, तर तिथे भरपूर जागा आहे. म्हटलं इथे पर्यायी व्यवस्था काही होते का म्हणून आतमध्ये आतमध्ये प्राचार्य मनवणार नाहीत ते मनवतात शेतात आणि मीच त्यांची ऑर्डर काढत असतो. तर ते होते आमचं एक येऊनचं काम करणारं स्वतः एक वेगळे अजून एक तिसरे व्यक्ती होते ती अजून त्यांच्याशी नमस्कार कुठे झाला म्हटलं पुढे इकडे ही वरची खोली जिथं आपल्याला घेता येऊ शकेल का जिथे हे लॅबचं सामान वगैरे हे पुढं बाजलं तर ते थोडं आवेशातच होते. माझी म्हणजे त्यांची बॉडी लँग्वेज सांगत होती की ती मला कोणती काही खुशी त्यामुळे नाही ते काहीच मदत करता नाही करतं काही करायचं टक्के नाही तुम्ही घेता सविस्तर असं त्यांच्यानंतर थोडी बाजाबाजी केली माझ्याशी तुम्ही इथे यायचं कॉलेजचा परिसर आहे तुम्ही सांगेल घर मला पण आहे आणि कॉलेजचा परिसर आहे तुम्ही सचिव पण आहे दोन्ही ना त्याने काही सूचना आपण मी तुम्हाला तर काहीच बोलत नाही काही म्हणजे इकडे तुम्ही दिसायचंच नाही बाहेर बाहेर वा म्हणजे आणि माझ्यावर शिवी म्हणजे शिवी वगैरे त्यावेळेस नाही केली माझ्यावर असं वेषाने आवेशाने माझ्यावर असं झालं आणि ते आवेशात राहतात इतके हे झाले की त्यांनी मागेच दरवाजा होता हात पिकडचा तो पण वर्गखोली वर्ग चालू होता त्या वर्गखोलीचा दरवाजा उघडून तिथं जे शिकवत होते शिक्षक देखा करून त्यांना ते आले त्यांच्या ते आल्यानंतर मग ते ते दोघे तिघे शिक्षक झाले आणि हे होते तर यांचा अजून दोष म्हणला काही तुम्हाला नसेल आहे काही तर त्यावेळेस त्यांनाच खूप फ्रेश आहे कंट्रोल नव्हते सगळी बॉडी आणि माझ्यावर समोर समोर येत गेले तर त्यावेळेस एका टीमनी मागून त्याला पाठीवरचा इशारा दिला
ते थांबले आणि मलाही दिसलं की उगा तुझे प्रमुख होत आहे आपलं काही आपलं काही हेतू नाही म्हटलं की मी आलो हे माझे मिस्त्री वगैरे त्यांना काम समजा झालं आणि त्यांच्यासोबत काम करत असताना मी हॉलमध्ये बोलत होतो ऑइल्स वगैरे आणले त्यांचा रंग वगैरे दाखवत होता आणि सांगत होतो पेशंटवर तिथे अचानक सगळी मुलं आतून आली समोर मुली होते विद्यार्थी सगळ्या विद्यार्थी आणि त्यांच्या मागे शिक्षक होते एखादे होते मुले होते शिक्षक होते त्या दुसऱ्या लेडीज शिक्षक आहेत त्या पण होत्या गर्दीत होत्या आणि त्या मुलींना समोर आणि मागारे आपल्या मध्ये धंदा करायला निघाला तर अशा प्रकारच्या चेतावणी देऊन त्यांनी मला मारून सोडलं मुली संकोच करत होत्या तर त्या मुलींचा हात धरून मला मारायला मी जरा संकोच करत होते मग आता शिक्षकच मारत आहेत म्हटलं नकल नकल करणे मला हॉल होऊन बाहेर वरंड्यात मारा करणं मी आपला आधार कोणाचा तरी घ्यायचा पाहिजे मला ते माझा चष्मा फोडला माझा मोबाईल लिहिला आणि माझ्या चपला तर कुठे पडल्या त्या मारकडे माहिती वरांड्यात आणलं वरांड्यातून गेटच्या बाहेर आणलं गेटच्या बाहेर आणून रस्त्यावर आणलं आणि रस्त्यावरून मला मारत मारत लिहिले सगळ्यांनी ते बँक ऑफ महाराष्ट्रच्या पलीकडे तिथपर्यंत कुठे मला काही आठवत नाही पण बँक ऑफ महाराष्ट्र मला आठवत नाही मी बँकेत आणि मग तोपर्यंत पोलीस आले आणि पोलिसांनी मग मला तब्येत मी कोण आज का बाकी दुसरं प्रोव्होकेशनचं कोणतंही कारण आता फक्त पोलिसला दाखवली तर हे होते हरिश्चंद्रजी सुखदेवी सर आठ वाजून त्याच्यासोबत समिष्ट चर्चा केली झालेल्या घटनेबद्दलची त्यांनी संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे की आकाश न्यूज करता निषाद लांजेवा लाखांना